शेतफळमध्ये शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. माता पिता शेतात गेल्यानंतर ही घटना घडली. विनायक भरत निकम वय 12, सिद्धेश्वर भरत निकम वय 8, दोघे जण राहणार माचनूर, तर कार्तिक मुकेश हिंगमिरे वय 5 राहणार शेतफळ अशी मरण पावलेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. आई वडील मजुरीसाठी गेल्यावर विनायक, सिद्धेश्वर आणि मामाचा मुलगा कार्तिक हे तिघे जण खेळत खेळत दुपारी 3 वाजण्या सुमारास रस्त्यातच असणाऱ्या संतोष जनार्दन डोंगरे यांच्या शेततळ्याकडे पोहायला गेले. पाय घसरून तिघेही बालके शेततळ्यात पडून बुडून मरण पावली. करोना रुग्णसंख्या सध्या वाढत असताना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका मात्र कायम आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. जून जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असं राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यात सध्या भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचं आर्थिक नुकसान होत नाही पण भावनांचा प्रश्न आहे. शिर्डीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सकाळी प्रार्थना होते, या निर्णयामुळे ती प्रार्थना बंद झाली. लोक हे चालू करा असं सांगत आहेत. काही लोकांची भावनेची केंद्र असतात. अनेक काळापासून सुरू असलेल्या पद्धती सुरू राहाव्यात असं त्यांना वाटत असतं. एखाद्या गोष्टीमुळे त्या बंद झाल्या तर त्याचे परिणाम दिसतात आणि महाराष्ट्रात ते उमटू लागलेत असं शरद पवार म्हणाले. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सोलापुरातील सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महाराणा प्रताप यांची जयंती असताना सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं पुतळ्यास मंडप उभारण्यात येणं गरजेचं असताना प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शवविच्छेदन करण्यात तक्रार येऊ नये अन्यथा गय केली जाणार नाही असा इशारा आमदार समाधान अवताडे यांनी दिला. मंगळवेढा तालुक्यात गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून पोस्टमार्टम करण्यासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यानं मयत नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. रोटी कपडा आणि मकान याप्रमाणेच आता मनोरंजन देखील काळाची गरज झाली असून शॉवरन टॉवरचा यासाठी निश्चितपणे चांगला उपयोग होईल असा विश्वास प्रसिद्ध सिने अभिनेते रितेश देशमुख यांनी व्यक्त केला. तळेपरगा येथील सोनलकी अॅक्वा पार्कच्या शॉवरन टॉवर वॉटर पार्कचं उद्घाटन सिने अभिनेते देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पार स्टेडियम मैदानाच्या भाडेवाडीला क्रीडा संघटनांनी विरोध दर्शवलाय. इंदिरा गांधी स्टेडियम, पार्क मैदान बंद आणि भाडेवाडीच्या निर्णयामुळे सोलापूरची क्रिकेट खेळणारी मुलं मुली मुंबई, कोल्हापूर, बंगळुरूच्या मैदानाकडे वळू लागली आहेत. मैदानासाठी आकारलं जाणारं भाडं हे परवडणारं नसल्यानं क्रीडा संघटनांनी याला उघडपणे विरोध केलाय. माकपकडून मार्शल लॉ स्मृती दिन साजरा करण्यात आला. 4 हुतात्म्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि क्रांतिकारक कार्याची शिदोरी दिली म्हणूनच इतिहासात सोलापूरचा शोलापूर, सोलापूर कम्युन अशा शब्दात उल्लेख होतो असं मनोगत माजी आमदार नरसई आडम यांनी या प्रसंगी व्यक्त केलं. ऑर्किड अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या टीम अवेजिनर्सद्वारे आयोजित RC एअरक्राफ्ट कार्यशाळा 7 आणि 8 मे रोजी आयोजित करण्यात आली. बंगलोर येथून एरोनर्स या कंपनीतील तज्ञ CEO गौतमी शिवकुमार आणि CTO जितेंद्र कुमार आणि ट्रेनर यांनी 2 दिवस या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचं आगमन 4 जुलै तर जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन 5 जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी मार्ग आणि विविध पालखी तळांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या. चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांची श्रीमती निर्मलताई ठोकळ यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. रितेश देशमुख यांना मानाचा भेटा बांधण्यात येऊन श्रीमती निर्मलताई ठोकळ परिवार आणि संस्थेच्या वतीनं पुष्पगुच्छ तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.